देवेंद्र फडणवीस सरकारनं महिलांसाठी विविध शासकीय योजना राबवल्या असून या योजनांचा लाभ अनेक महिलांना झालाय. त्यानिमित्त शक्ती सन्मान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाअंतर्गत राज्यभरातून असंख्य महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्भावना म्हणून राख्या पाठवल्या होत्या. या शक्ती सन्मान महोत्सवाचा समारोप मंगळवारी झाला असून यावेळी राज्यभरातून आलेल्या 25 लाखांपेक्षा अधिक महिला भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या बांधल्या. या महोत्सवाअंतर्गत रायगड जिल्ह्यातून भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या वतीने 14 लाखांपेक्षा अधिक राख्या या शक्ती सन्मान महोत्सवात पाठवण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजयताई रहाटकर, प्रदेश अध्यक्षा माधवी नाईक, भाजप महिला मोर्चाच्या रायगड जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा खरत, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंडे, राजश्री बावेकर यांच्यासह भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा, शहराध्यक्षा, सरपंच यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. सर्वप्रथम महिला मोर्चाचे मी आभार मानतो आणि महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व बहिणींचे मी आभार मानतो. आतापर्यंत अनेक लोक मला देवेंद्र भाऊ म्हणायचे, पण आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा भाऊ मी झालो आणि तुम्ही मला महाराष्ट्राचा भाऊ केल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो. आज बघा, एक विलक्षण योगायोग असा आहे, आपण अनेक वेळा आपल्या संस्कृतीत भाऊबीज असेल, रक्षाबंधन असेल, ओवाळायचं असेल आणि भाऊ जर आपल्या इथे उपस्थित नसेल तर चंद्राला ओवाळण्याची देखील आपल्याकडे पद्धत आहे. आणि आज योगायोग असा आहे की आपला कार्यक्रम या ठिकाणी होत असताना चंद्रयान 2 जे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आमच्या शास्त्रज्ञांनी जगाच्या पाठीवर एक नवीन इतिहास घडणारं अंतरिक्षामध्ये सोडलं, ते आपला कार्यक्रम सुरू असतानाच चंद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. भारताचं नाव जगाच्या पाठीवरच्या मोजक्या 2-3 देशांमध्ये आज आलेलं आहे आणि म्हणून मी माननीय पंतप्रधान मोदीजींचे आणि इस्रोच्या आपल्या सर्व शास्त्रज्ञांचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.